हेलो स्टूडेंट, एक्सरसाइज 1.1 मतलब हा, एक्सरसाइज 1.1 मतलब हा थर्ड क्वेश्चन आहे। या क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल दिलेले आहेत इन डिग्री फॉर्म मध्ये। बघा, रेडियनचं कन्वर्जन आपल्याला डिग्री मध्ये करायचं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी सिम्बॉल रेडियन्स दाखवलेला आहे, म्हणजे 100% आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे। ओके, तर बघा यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणलाय, 7π/12। 7π/12, 7π/12 दिलं कशात, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं कशात, डिग्री मध्ये। चल बघा, 7π/12 इंटू, बघा आता जे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं त्याच्या ऑपोजिट पाय बाय 180 होतं, तर इथं असेल 180/5। कशामध्ये कन्वर्ट करायलो आपण आता, तर डिग्री मध्ये कन्वर्ट करायला। ठीक आहे, चल हे पाय गेट कॅन्सल, बरोबर आहे। 12 12 एक 12 12 एक 12 किती उरले, 6 उरले, 12 बरोबर आहे, 12 5 7। ओके, मग 7 × 15 = 15 × 105 105 डिग्री। बघा इतकं सोपं आहे, रेडियनचं कन्वर्जन आपल्याला डिग्री मध्ये करायचं आहे। यामध्ये जर तुम्हाला फॉर्म्युला क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला कळून जाईल की आपल्याला मागच्या व्हिडिओ मध्ये जे आपण बघितलं थीटा डिग्री मध्ये होतं, थीटा इंटू पाय बाय 180 मध्ये आपण बघू लागलो होतो रेडियन कन्वर्जन आहे। आता हेच आपल्याला इथं लिहायचं आहे, परंतु इथं काय सांगितलंय, थीटा दिलेला आहे, हे असेल थीटा इंटू 180/5, बरोबर आहे बाळांनो। हे जे होतं अगोदर डिग्री मध्ये होतं, आता तुमच्याकडे डिग्री मध्ये कन्वर्जन तुम्हाला आता सॉरी उलट करायचं आहे दिलेल्या क्वेश्चन पे। ह्या उलटा क्वेश्चन असेल, बघा तुम्हाला इथं सांगितलं पाय बाय 180 आणि इथं असेल 180/5, कारण का, कारण इथे रेडियन दिलेला आहे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे। काय दिलेलं आहे, रेडियन दिलेला आहे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे। चला ठीक आहे, असू द्या। तर हे तुमच्या मागचा फॉर्म्युला होता, तुमचा पहिला अँगल येणार आहे 105। ओके, तर पुढे बघूया दुसरा क्वेश्चन। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलंय, तर −5π/3, बघा रेडियन काय दिलेलं आहे, −5π/3 रेडियन। म्हणून काय करूया, −5π/3 आता कन्वर्ट करायचं आहे, म्हणून 180π/5, पाय पाय गेट कॅन्सल, हा तुमचा आता रेडियन मध्ये आंसर असेल। 3 × 3 बघा, 3 टेबल मध्ये 18 येत, 3 × 6 = 18, 0 = 0, बघा 5 आता काय उरलं, −5 × 60 = −6×30 आणि 0°, म्हणजे आपल्याला −5π/3 रेडियनचं डिग्री मध्ये आंसर −300 म्हणजे −300 असेल। हा तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड आहे। क्वेश्चन नंबर थर्ड बघूया, क्वेश्चन नंबर थर्ड काय सांगतंय बघा, क्वेश्चन नंबर थर्ड की ओनली 5 रेडियन, बरोबर आहे, ओनली 5 रेडियन। आता आपल्याला काय करायचं आहे, 5 × 1π/180 असायचं, बरोबर आहे। इथं असेल आता तुम्हाला बघा काय करायला सांगितलं, काही काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, डायरेक्ट आपण 180/5 काय करू शकतो, आपण त्याला डिवाइड करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, जे आपापल्या कंडिशन नुसार आहे। बघा तर यामध्ये काय असतं, दिलेले क्वेश्चन मध्ये आपल्याला, या क्वेश्चन मध्ये आपण और म्हणून एक 5 रेडियन लाच आपण 5 × 1 रेडियन असं लिहून सुद्धा 5 × 1 रेडियन 180/5 न सॉल्व करू शकतो। 5 × 0 48 × 0 4 5 × 1 = 5 900/5 आपण याला अशा प्रकारे सॉल्व करू शकतो आणि डायरेक्टली आपल्याला कन्वर्ट करायचं आपण हे करणारच आहोत। बघा आताच बघितलंय याने याला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 900/5 म्हणजे तुमचं जे असेल ते डिग्री मध्ये असेल। ठीक आहे, रेड तुम्ही असंही सॉल्व करू शकता, डायरेक्ट मल्टिप्लाय करून याला असंही सॉल्व करू शकता। ठीक आहे, क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर फिफ्थ बघूया आता आपण, सॉरी फोर्थ
11 पाय बाय 80 दिलेला रॅडियन मध्ये आहे, कन्वर्जन आपल्या डिग्री मध्ये करायचं आहे, म्हणजे 11 पाय बाय 18 इंटू 180 बाय पाय. पाय पाय गेट कॅन्सल, 18 वन्स 18, 0 ला 0, म्हणजे 11 इंटू 10, म्हणजे 11 वन्स 11, 0 ला 0, म्हणजे सॉरी 11 पाय बाय 18, 11 पाय बाय 18 चं रॅडियन होतं त्याचं कन्वर्जन 110 डिग्री मध्ये येईल. आणि याचाच लास्ट क्वेश्चन हे बघा, क्वेश्चन नंबर 5, -1/4 रॅडियन. ओके, तर बघा मायनसला आपण ठेवायचे 1/4 × 180/π. ओके बघा, 4 × 4 = 16, 2 × 4 = 20, म्हणजे 45/π. याला तुम्ही डिग्री मध्ये घेऊन इथला मायनस साइन इंडिकेट करू शकता, म्हणजे -45/π डिग्री. हे असेल फिफ्थ नंबरचा क्वेश्चनचा आंसर. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आपल्या इथं काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आपण पुढच्या वेळेला बघूया.